त्यांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी आणि जनतेच्या समस्यांचा निपटारा करावा. त्याचप्रमाणे सहाय्यक अभियंता यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी जनतेच्या जनभावना या ठिकाणी समजून घ्याव्या. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून तहसीलदार कार्यालय सिल्लोड यांचे प्रतिनिधी मंडलाधिकारी श्री ससाने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील राज्यातील जनतेच्या जनभावना या ठिकाणी समजून घ्याव्या आणि वरिष्ठ पातळीवर ज्या आमच्या मागण्या आहेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचव्या अशी त्यांना विनंती करतो. कारण कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये आम्ही जवळपास 6 ते 7 निवेदने आंदोलने या ठिकाणी महावितरण विरुद्ध दिले. परंतु एक खेदाची आणि दुःखाची बाब आहे की प्रशासनाकडून या निवेदनाची जी कार्यवाही आहे ती विहित मुदतीमध्ये वरिष्ठ पातळीवर करण्यात आलेली नाही. ज्यामुळे जे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी जे अधिवेशन झालं या अधिवेशनाला प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही. या ठिकाणी महावितरणचे श्रीयुत अधिकार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे मी सहाय्यक अभियंता साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी जनभावना समजून घ्याव्या. जी 30% जी भाडेवार आहे या ठिकाणी आम्ही राज्य प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या मार्फत निवेदन देतोय आणि सर्व संबंधितांना देखील आपल्या मार्फत निवेदन देतोय की जे कोविड दरम्यानचा मार्च ते सप्टेंबर जे या महिन्यातील जे 200 पर्यंत जे युनिट असेल ती माफी करावी. महावितरणाकडून 1 एप्रिल 2020 पासून जे वीज दर वाढ करण्यात आलेली आहे ती मागे घेण्यात यावी. त्याचप्रमाणे राज्य शासनाने सत्तेत येण्यापूर्वी 300 युनिट पर्यंत 30% स्वस्त वीज देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्य सरकारने जे 16% अधिभार आणि वाहन कर जो लावलेला आहे म्हणजे विद्युत वितरणाच्या केबलचा जो कर लावलेला आहे तो देखील रद्द करावं आणि वीज कंपनीचं कॅग ऑडिट करण्यात यावं. त्याचप्रमाणे जे कोविड लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये भरमसाठ चुकीचे आणि खोटे विद्युत बिल ग्राहकांना दिलेले ते विद्युत बिल तात्काळ रद्द करावे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन कालावधी 4 महिन्याचे एकत्रित रिडिंग कॅल्क्युलेट करून ते एकत्रित रिडिंग 100 युनिट पेक्षा जास्त दाखवून त्याला तिपटीने म्हणजे 11 रुपये 71 पैशाने जे तुम्ही विद्युत देयक आकारलेलं आहे जे चुकीचं आहे दरमहा रिडिंग स्वतंत्र करावी. त्याला 3 रुपये 47 पैसे जे तुमचं रेट आहे त्या रेटने बिल द्यावं आणि स्वतंत्र दरमहा बिल द्यावं. जे चुकीचं भरमसाठ आणि एकत्रित आवाजवी जे बिल दिलेलं आहे ते रद्द करावे. त्याचप्रमाणे बिल वसुलीसाठी कारण चुकी तुमची आहे तुमच्या चुकीमुळे ग्राहकांना छळू नका बिल वसुलीसाठी ग्राहकांना छळू नका ही मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि जे जुने महिनेवारीचे जे जुन्या दरमापणे वीज देत आहे ते ग्राहकांना द्यावे. त्याचप्रमाणे आपण वीज आकार असेल स्थिर आकार असेल जे 90 रुपये दरमहा आपण ग्राहकाकडून घेतात वहन आकार 1 युनिटला 1 रुपये 28 पैसे आपण घेतात आणि वीज शुल्क जे 16% आपण घेतात हे रद्द करावे. 200 युनिट पर्यंत बिल रद्द करावं आणि वीज आकारण्याची जी आपली चक्रवाढ व्याजाची जी पद्धत आहे ती पद्धत देखील आपण बंद करावी. त्याचप्रमाणे महत्वाचं आहे की विद्युत वितरण रिडिंग साठी आणि बिल वितरणाच्या कामासाठी जे आपण खासगी ठेकेदार घेतलेले आहेत ते खासगी ठेकेदारी बंद करावे. ग्राहकांना जे 1.25 रिडिंग टाकून दिलेले बिल आहे ते रद्द करावे. दरमहा विद्युत रिडिंग आणि बिल वितरणाची कामे ही मुदतपूर्व करावी. कारण भरपूर जागी ग्राहकांच्या तक्रारी आहेत की दरमहा विद्युत रिडिंग घेतली जात नाही त्यामुळे 100% जास्त युनिट जातं आणि 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर रिडिंग घेतली जाते किंवा इकडे अंदाजे रिडिंग टाकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. म्हणून या प्रकरणी जातीने लक्ष द्यावं. जनतेच्या तक्रारीसाठी 7 दिवसाचा आत निपटारा करावा
आणि आम्ही यापूर्वी देखील आपल्याला मागणी केलेली आहे की जनतेच्या तक्रार निवारणासाठी एक स्वतंत्र खिडकी योजना आपण या ठिकाणी सुरू करावी, जेणेकरून आपल्या कार्यालयामध्ये ग्राहकांना चक्र मारू मारू एअर जरा मारू मारू त्रास होणार नाही, त्रास सोसावा लागणार नाही. दुसरं त्याचप्रमाणे आपला जो ग्राहक सेवाचा जो क्रमांक आहे तो क्रमांक भरपूर वेळेस बंद असल्याच्या देखील तक्रारी आहेत की आपले कर्मचारी जाणीवपूर्वक फोन रिसिव्हर बाजूला ठेवून देतात जेणेकरून ग्राहक फोन वेळोवेळी करून त्रस्त होतात. म्हणून त्या ठिकाणी जर संबंधित जबाबदार कर्मचारी असेल त्यांना सूचना द्याव्या की जो फोन आहे तो सुरळीत आणि नियमित सतत चालू ठेवावा. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची सूचना नोटीस न देता ग्राहकांचे विद्युत मीटर कट करू नये, अरेरावी करू नये, ग्राहकांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक द्यावी. आणि महत्वाचं आहे की देशामध्ये ग्राहक हा देवता आहे म्हणून प्रत्येक जागी ग्राहकाला सन्मानाची वागणूक द्यावी. परंतु दुःखाची आणि खेदाची बाब आहे की महावितरणाकडून ग्राहकाला देवता म्हणून नाही तर ग्राहकाला एक अपमानास्पद अशी वागणूक दिली जाते. ही पद्धत या ठिकाणी महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बंद करावी आणि ग्राहकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी अशी या ठिकाणी मागणी करीत आहोत. त्याचप्रमाणे शेवटची आमची एक मागणी आहे की ग्राहकांची आणि महावितरणची करून फसवणूक आणि चुकीचे जे दिलेलं आहे, ज्यांनी सीपीएलला खोटी माहिती डेटा पुरवलेला आहे, वितरणामध्ये बिल वितरणामध्ये हायगी केलेली आहे, असे ठेकेदारांचे ठेकेदारी बंद करा, या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा. आणि यापूर्वी जे ठेकेदार काळ्या यादीमध्ये आहेत या काळ्या यादीतील ठेकेदारांना पुन्हा पुन्हा गुत्ते देऊ नका, कारण यापूर्वी देखील काळ्या यादीतील ठेकेदारांना गुत्ते दिल्याचं आपल्या समोर आलेलं आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महावितरणाकडून अपेक्षा बाळगतो की आमची जी मागणी आहे ती महावितरण आणि प्रशासन राज्य शासनाकडे मुदतीत पोहोचेल. ग्राहकांच्या आणि जनतेच्या जे छळदायक आणि त्रासदायक ज्या बाबी आहेत या बाबीकडे लक्ष देऊन याचा निपटारा करेल आणि ग्राहकांशी सन्मानपूर्वक वागणूक मिळेल. त्याचप्रमाणे पुन्हा या कालावधीमध्ये जर ग्राहकांचे विद्युत मीटर हे पोलवर बसवलेले आहेत, महावितरणाने स्वतः ठेकेदारांना ठेके देऊन म्हणजे ग्राहकांचाच पैसा ठेकेदारांना देऊन एका एका पोलवर 10-10 मीटर बसवलेले आहेत, हे मीटर जर खराब होत असेल तर ती जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि महावितरणाची आहे. परंतु अशा परिस्थितीत चुकीचं बिल दिल्यानंतर पुन्हा तुमचं मीटर खराब आहे म्हणून त्यांच्याकडून 1700 रुपये पासून ते 2800 रुपयापर्यंत जे आपण पैसे भरायला लावून त्यांच्याकडून आकारणी करून जे ग्राहकांना छळवणूक करीतात ही पद्धत देखील बंद करावी. कारण तुमच्या ठेकेदारांचं कर्मचाऱ्यांचं हे कर्तव्य आहे की तुमच्या ताब्यामध्ये तुमच्या पोलवर आता ते मीटर आलेले आहेत, त्या मीटरांची सुरक्षा करणे, त्या मीटरांची देखरेख करणे हे तुमचं काम आहे. त्या चुकीसाठी ग्राहकांना जबाबदार धरण्यात येऊ. या ठिकाणी मी महावितरणचे उपविभागीय अधिकारी श्री अधिकार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आम्हाला या ठिकाणी अग्रेसित करावं. सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व ग्राहक, आपला जो आम आदमी पार्टीचं जे काही निवेदन आता देत आहे तो त्यांनी ज्या काही मागण्या हे केल्या त्यातल्या मॅक्झिमम मागण्या ज्या आहेत वरिष्ठ कार्यालय व शासनाशी निगडीत असल्याकारण आम्ही त्या त्वरित पुढे फॉरवर्ड करू. व आमच्या तालुका स्तरावर ज्या ज्या आम्हाला त्यांनी काही सूचना दिल्या त्याबद्दल आम्ही अंमलबजावणी करू. थोडा अधिकार साहेबांना विनंती करतो की त्यांनी पक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन स्वीकृत करावं आणि वरिष्ठ पातळीवर तातडीने त्यावर लक्ष द्यावं. यानंतर प्रशासनाच्या वतीने मंडलाधिकारी ससाने साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देखील निवेदन स्वीकृत करावं. प्रशासनाने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पक्षाच्या या आंदोलनाची दखल घेतली. त्याचप्रमाणे आमच्या पोलीस बांधवांनी या ठिकाणी जातीने जी कडोकट बंदोबस्त ठेवलेला आहे मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की या जनभावनेचा आदर आणि सन्मान या ठिकाणी प्रशासनाने ठेवलेला आहे आणि निश्चितच
पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे मानवतेवडे आभार या ठिकाणी शब्दामध्ये खूप कमीच आहे. तरी या ठिकाणी मी माननीय बोकडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. माझे मित्र शेख साहेब आणि सर्व पदाधिकारी, आपण जो निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये दोन्ही अधिकारी आणि तहसील कार्यालयातले सर्व अधिकाऱ्यांना ते मिळालेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे योग्य पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. इतर विभागाचा हा प्रश्न असल्यामुळं त्या संदर्भात ते निर्णय घेतील. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी हे आंदोलन या क्षणाला आम्ही थांबवत आहोत आणि प्रशासनाला विनंती करतोय की जर आगामी कालावधी शिक्षा ग्राहकाला बघायला लागतात. 90% चुकीच्या शिक्षकामध्ये तुमचं प्रशासन पूर्णतः हात मोकळं करून बसलं. अशा परिस्थितीने जे चुकीचे देयक ते सरसगट त्याची सक्तीने वसुली न करता त्यामध्ये चौकशी करा. चौकशी करून दरमा युनिट त्याला 100 असेल 150 असेल ते डिवाईड करा. आपण काय केलं की ह्या महिन्याचं 150 त्या महिन्याचं 150 त्या महिन्याचं 150 असे 450 युनिट एकसाथ केलं. आता तुमच्या नियमाप्रमाणे 300 युनिटच्या वरती गेलं की त्याला 1 रुपये 71 पैशांनी तुम्ही डिवाइड करता. म्हणजे ज्या ग्राहकाचे दरमा युनिट समजा 150 असेल तर 150 त्याला जास्तीत जास्त 4 रुपये 7 रुपयाचं रिडिंग बसायला पाहिजे. ते 1 रुपयाने बसते म्हणजे 35 ते मायनस होऊन जाते. तरी मायनस होऊन जाते. जर असं जर चुकीचं बिल आलं तर ते मायनस लॉकडाऊनच्या काळात जे ठेकेदार आहे त्यांचं बिल बंद केलं होतं. आता सध्या ठेकेदार एका घराच्या काळात किती पैसे देतात माझ्या माहितीप्रमाणे एका घराच्या मालकाने 11 रुपये मला मिळाल्या माहितीप्रमाणे 11 रुपये तुम्ही देत होता. त्यामध्ये त्याचं काम आहे की ग्राहकाची रिडिंग घेणे, रिडिंग CPL करून बिल प्रिंट करणे आणि बिल वाटप सर्किट पूर्ण करणे हे काम मी चौथं आंदोलन आहे. 4 वेळेसपासून म्हणतो की ह्या ठेकेदारांवर अंकुश ठेवा. हे ठेकेदार पूर्णतः मनमानी करतात. पहिली गोष्ट ग्राहकाची दरमहा 1 ते 10 तारखेच्या म्हणजेच रिडिंग होत नाही. जे तुम्ही नियम दिला की दरमहा रिडिंग प्रत्येक ग्राहकाची तारीख होईल जातात त्याच तारखेला दुसरे त्याच तारखेला त्याची रिडिंग होती ती रिडिंग होत नाही. ही झाली पहिली मुद्दा. CPL हा ठेकेदार जर याच्याकडे आता मला सांगा सिल्लोड शहरामध्ये जर ठेकेदाराला रिडिंग घ्यायची किंवा बिल वाटप करायचं त्याच्याकडे कर्मचारी किती पाहिजे. त्याने तुम्हाला नावं दिली असतील यादी दिली असेल ते कर्मचारी आहेत का त्यांच्याकडे नाही. चुकीच्या खोट्या यादी दिल्या 5 ते 7 लोक फक्त त्याच्याकडे काम आता सध्या आपल्याकडे ठेकेदार सर्व चुकीच्या खोटे तुम्ही हे सर्व लोक एक दिवस आम्ही इथं येतो सर्वांना आमच्या आयडेंटिफायसाठी बोलू आम्ही बोलतो. एकही कर्मचारी इथं नाही. 4 ते 5 कर्मचारी हा ठेकेदार जो आहे या ठिकाणी चुकीचं CPL देतोय तुम्हाला खोटं बिल देतोय बिल वाटपही दरमहा नियमित तारखेत होत नाही. आणि पुन्हा तुमच्याकडून आवाहन केलं गेलं की ग्राहकाने मीटर रिडिंग ऑनलाईन भरावं. जर तुम्ही ठेकेदार नेमले तर मग तुम्ही पुन्हा ग्राहकावर टप्पा टाकला. ही त्या लॉकडाऊन पिरियडची होती रिडिंग एव्हरेज होती त्यामध्ये रिडिंग टाकली त्याची रिडिंग प्रमाणे बी झाली. परंतु कसं आहे माहितीये का सर सर्व लोक एवढं सुशिक्षित नाही. आणि दुसरी गोष्ट ही की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी काय करतात तुमचे जे ठेकेदार आहे संबंधित ते काय करतात जे आपली बिल आहेत लाईट बिल ते काय करतात एकाच ठिकाणी ठेवून देतात. आणि ते काय करतात माहितीये का ज्याला लागतं त्यांनी सदर दुकानावर यायचं आणि बिल घेऊन जायचं ही पद्धत बनलेली आहे. नाही आता सध्या
पूर्व एजन्सी म्हणून त्यांना वाटलं की आपण बोलून घेतो नाही त्यांनी त्यांचे कर्मचारी जे आहेत मी स्पष्ट आरोप करतोय की त्यांच्याकडे फक्त 5 ते 6 कर्मचारी आणि त्यांनी 40-50 कर्मचाऱ्यांची यादी तुम्हाला दिलेली आहे लोकांचे पोरांचे 2-2 रुपये आधार कार्ड घेतले त्यांनी आणि ते जोडून दिले त्यांची यादी म्हणजे त्याचं फोटो इन्क्लूज जर असेल तर खरं समजा लागेल फोटो दुसऱ्याचा कर्मचारी यांचे जे कर्मचारी हे काय करताय कुठं राहताय कुठं जाताय कारण हे आज तुमच्या नावावर बाहेर पडतं उद्या जर एखाद्याने गैरकृत्य केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील कारण हे खासगी ठेकेदारांचे लोक तुमच्या नावावर मार्केट मध्ये